हेलो फ्रेंड्स, आई एम उमेश सिरगागी, लेक्चरर एट एसपीएम पॉलिटेक्निक कुमटे सोलापुर। इन दिस एकेडमिक सेमिस्टर आई एम गोइंग टू डिस्कस विथ यू रिगार्डिंग द कोर्स ऑफ मैन्युफैक्चरिंग प्रोसेस। द कोर्स कोड इज 22446। इन दिस वीडियो वी आर स्टार्टिंग अवर फर्स्ट चैप्टर ऑफ द कोर्स विच इज फंडामेंटल ऑफ मैकेनिक्स एंड सॉरी फंडामेंटल ऑफ मशीनिंग and machining operations. First, what is meant by machining? If you see simple definition of machining, machining is a semi-finishing or a finishing process essentially done to convert workpiece into desired shape and size. म्हणजे एखादी वर्कपीस जर असेल आणि तुम्ही त्या वर्कपीसला एक डिझायर्ड शेप किंवा साईजमध्ये जर तुम्ही त्याला कन्वर्ट करत असाल, तर त्यासाठी तुम्हाला त्या वर्कपीसमधील जेवढा ॲक्सेस मटेरियल आहे ते ॲक्सेस मटेरियल कटिंग टूलच्या सहाय्याने रिमूव्ह करावा लागतो आणि रिमूव्ह करून त्याला डिझायर्ड शेपमध्ये कन्वर्ट करावा लागतो, तर याच प्रोसेसला मशीनिंग प्रोसेस असे म्हणतात. नेक्स्ट आहे मेकॅनिक्स ऑफ मशीनिंग. मेकॅनिक्स ऑफ मशीनिंग जर तुम्ही बघितलात तर वन मिनिट, अ कटिंग टूल एक्झर्ट अ कॉम्प्रेसिव्ह फोर्स ऑन अ वर्कपीस विच स्ट्रेसेस द वर्क मटेरियल बियॉन्ड द एल्ड पॉईंट, देअरफोर मटेरियल डिफॉर्म्स प्लॅस्टिकली अँड शेअर ऑफ. म्हणजे जेव्हा तुम्ही वर्कपीस आणि कटिंग टूल या दोघांमध्ये रिलेटिव्ह मोशन देता, त्यावेळी कटिंग टूल जो असतो तो वर्कपीसवरती कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय करत असतो. मग त्या कॉम्प्रेसिव्ह फोर्समुळं वर्कपीस जो आहे त्यामध्ये स्ट्रेसेस जनरेट होतात आणि ते स्ट्रेसेस एल्ड स्ट्रेस मटेरियल वर्कपीस मटेरियलच्या एल्ड स्ट्रेसचा जरी एक्सेस झाला किंवा एल्ड स्ट्रेसपेक्षा जर जास्त असले, तर मटेरियल जो आहे तो प्लॅस्टिकली डिफॉर्म व्हायला चालू होतो. म्हणजेच मटेरियलचा जो लेअर असतो, वरचा लेअर असतो, तो मटेरियलपासून सेपरेट व्हायला चालू होतो, म्हणजे शेअर ऑफ व्हायला चालू होतो. द प्लास्टिक फ्लो टेक्स प्लेस इन अ लोकलाइज्ड रिजन इज कॉल्ड ॲज द शेअर प्लेन. आणि ज्या ठिकाणी आता तुम्ही जर एक्झाम्पल बघितला तिथं जे डायग्राम दिलेलं आहे, यामध्ये कटिंग टूल आहे, कटिंग टूल हा फोर्स अप्लाय करत आहे वर्कपीसवरती आणि त्या फोर्समुळं वर्कपीसमध्ये जे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस जनरेट झालेत आणि ते स्ट्रेसेस वर्कपीस मटेरियलच्या एल्ड स्ट्रेसपेक्षाही जास्त असल्यामुळे वर्कपीसमधून जो वर्कपीसचा जो वरचा लेअर आहे तो रिमूव्ह होत चाललेला आहे, म्हणजे शेअर ऑफ होत चाललेला आहे. आणि तो ज्या लोकेशनला शेअर ऑफ होत आहे, एकच मिनिट, तर तुम्ही बघितलात की या लोकेशनपासून वर्कपीसचा जो मटेरियल आहे तो शेअर ऑफ होत आहे या लोकेशनला, तर या लोकेशनलाच शेअर प्लेन असे म्हणतात. आणि जो मटेरियल रिमूव्ह होत आहे वर्कपीसपासून, जो मटेरियल रिमूव्ह होत आहे आणि ते टूलच्या फेसवरून ते फ्लो होत आहे, तर त्यालाच चीप असे म्हणतात. म्हणजे एकच शेअर्ड मटेरियल बिगिन टू फ्लो अलॉन्ग द कटिंग टूल फेस इन द फॉर्म ऑफ द स्मॉल पीस इज कॉल्ड ॲज द चिप्स. म्हणजे जे शेअर्ड झालेलं जे मटेरियल आहे जे रिमूव्ह होत आहे, आता इथं शेअर्ड झालेलं मटेरियल रिमूव्ह होत आहे आणि हे अलॉन्ग द टूल फेसच्या ते अलॉन्ग फ्लो होत आहे, तर त्यालाच चिप असे म्हणतात. द अप्लाइड कॉम्प्रेसिव्ह फोर्स विच लीड्स टू फॉर्मेशन ऑफ चिप इज कॉल्ड ॲज द कटिंग फोर्स. म्हणजे जे कॉम्प्रेसिव्ह फोर्स आपण अप्लाय केल्यामुळे टूलच्या सहाय्याने जे कॉम्प्रेसिव्ह फोर्स आपण अप्लाय केल्यामुळे जे वर्कपीसवरती मटेरियल शेअर ऑफ झालेलं आहे किंवा चिपमध्ये मटेरियल रिमूव्ह झालेलं आहे, तर त्या फोर्सलाच आपण कटिंग फोर्स असं देखील म्हणतो. नेक्स्ट पॉईंट आहे आपला टाईप्स ऑफ टूल्स. देर आर मेनली टू टाईप्स ऑफ टूल्स. फर्स्ट इज अ सिंगल पॉईंट कटिंग टूल अँड सेकंड इज अ मल्टी पॉईंट कटिंग टूल. इन सिंगल पॉईंट कटिंग टूल वन कटिंग टिप इज अवेलेबल. म्हणजे सिंगल पॉईंट कटिंग टूलमध्ये फक्त एकच कटिंग टिप असतो. आणि जर तुम्ही बघितलात लेथ मशीन किंवा शेपर मशीन किंवा जे आपले प्लेनिंग मशीन वगैरे असतात, ते सिंगल पॉईंट कटिंग टूल, त्यामध्ये सिंगल पॉईंट कटिंग टूल हा यूज होतो. आणि मल्टी पॉईंट कटिंग टूलमध्ये मोर दॅन वन टिप कटिंग टूल अवेलेबल कटिंग टिप अवेलेबल असतात. जर तुम्ही मिलिंग कटक वगैरे बघितलात किंवा ड्रिलिंग कटक वगैरे बघितलात, तर त्यामध्ये नंबर ऑफ टिप्स अवेलेबल असतात, कटिंग टिप्स, त्याला मल्टी पॉईंट कटिंग टूल असे म्हणतात. नेक्स्ट आहे सिंगल पॉईंट कटिंग टूल जॉमेट्री.
सिंगल बोन कटिंग टूल जॉमेट्री जर तुम्ही इथं बघितलात तरी तुम्हाला 3D मध्ये इथं कटिंग टूल शो झालेला आहे. तर तुम्हाला जर तुम एकच मिनिट जर तुम्ही बघितला जेव्हा जो हा कटिंग टूल आहे जेव्हा आपण वर्कपीसच्या अगेन्स्ट त्याला मूव करतो म्हणजे वर्कपीसवरती जेव्हा त्याला मूव करतो त्यावेळी कॉम्प्रेसिव्ह फोर्स जे त्या ते कॉम्प्रेसिव्ह फोर्स जे अप्लाय करतो टूलवरती त्यामुळं मटेरियल शेव ऑफ व्हायला चालू होतो वर्कपीसवरून. आणि ते मटेरियल जे आहे ते दोन एजपासून शेव ऑफ होतो. फर्स्ट एज जो आहे तो या कट टूलच्या या आ एज इथून मटेरियल रिमूव्ह होत असतो. आणि सेकंड जर तुम्ही बघितलात की एकच मिनिट तुम्ही इथं बघितलात हा जो सर्फेस आहे वर्कपीसचा हा देखील सर्फेस फिनिशिंग होत आहे किंवा या इथून देखील मटेरियल रिमूव्ह होत आहे. म्हणजे हा सर्फे इथला सर्फेसवरती मटेरियल जो रिमूव्ह करत आहे तो आ एज रिमूव्ह करत आहे. म्हणजे हा जो टूल आहे त्याला दोन कटिंग एज आहेत, एक आहे मेन कटिंग एज आणि दुसरं आहे साईड कटिंग एज. नेक्स्ट आहे आपण ड्रीपमध्ये जर बघितलं टूल जॉमेट्री तर फर्स्ट पॉईंट आहे शँक. व्हॉट इज मीन बाय शँक? शँक इज द मेन बॉडी ऑफ द टूल. द शँक इज यूज्ड टू होल्ड द टूल. म्हणजे जो आपला टूल असतो तो टूल टूल पोस्टमध्ये ओल्ड जो ओल्ड ज्या पोर्शनमध्ये आपण करतो किंवा टूल पोस्टमध्ये जेव्हा टूल आपण ओल्ड करत असतो जो पोर्शन आपण टूल पोस्टमध्ये ओल्ड करतो त्यालाच शँक असे म्हणतात. तुम्हाला माहीत आहे की जर तुम्ही बघितलात लेथमध्ये हा जो टूल आहे तर हा जो पोर्शन आहे याला शँक असे म्हणतात. नेक्स्ट आहे फ्लँक. द सर्फेस ऑर अ सर्फेस बिलो अँड ॲडजस्टन्स टू द कटिंग एज इज कॉल्ड द फ्लँक ऑफ द टूल. म्हणजे जो सर्फेस कटिंग एजच्या जस्ट बिलो असतो त्याला फ्लँक म्हणतात. तर आज हा टूल बघितला तर मी या टूलमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की दोन कटिंग एज आहेत, एक आहे साईड एक आहे मेन कटिंग एज आणि दुसरं आहे साईड कटिंग एज. मग साईड कटिंग एजच्या जस्ट बिलो ॲडजस्टन्ट सर्फेस कोणता आहे हो? जर तुम्ही बघितलात की हा सर्फेस जो आहे हा साईड कटिंग एजच्या जस्ट बिलो सर्फेस आहे साईड कटिंग एजच्या. तर याला फ्लँक असे म्हणतात, साईड कटिंग एज फ्लँक. आणि जर तुम्ही अजून एक बघितलात की हा जो एज आहे हा देखील मेन कटिंग एज आहे तर त्याचा बिलो सर्फेस आहे ॲडजस्टंट अँड बिलो सर्फेस आहे तर यालाही फ्लँक असे म्हणतात. नेक्स्ट आहे फेस. दि सर्फेस ऑन विच चिप स्लाइड्स इज कॉल्ड ॲज दी फेस. म्हणजे ज्या सर्फेसवरून जो चिप आहे तो स्लाइड होत असतो किंवा रिमूव्ह होत असतो तर त्यालाच फेस असे म्हणतात. जर तुम्ही बघितलात हा जो सर्फेस आहे हा सर्फेसवरून चिप रिमूव्ह होत असतो. तुम्ही जर प्रिवियस स्लाइड जर बघितलात तर या स्लाइडमध्ये चिप जो आहे तो रिमूव्ह होत आहे. आणि तो कोणत्या सर्फेसवरून स्लाइड होत आहे? हा जो सर्फेस आहे हा सर्फेसवरून स्लाइड होत आहे तर याला फेस असे म्हणतात. नेक्स्ट आहे हिल. व्हॉट इज मीन बाय हिल? इट इज द इंटरसेक्शन ऑफ द फ्लँक अँड द बेस ऑफ द टूल. म्हणजे जो बेस आहे टूलचा हा जो बेस आहे हा बेस आणि फ्लँक हा फ्लँक या दोघांच जिथं इंटरसेक्शन होतो जिथं इंटरसेक्शन आहे तर त्याला हिल असे म्हणतात. म्हणजे हा जो सेशन आहे तर त्याला हिल असे म्हणतात. आणि हा जो सेशन आहे हा मेनली कर्व्ड शेप असतो, म्हणजे त्याला एक स्मॉल रेडियस प्रोव्हाइड केलेला असतो बॉटम साईडला. नेक्स्ट पॉईंट आहे नोज. व्हॉट इज मीन बाय नोज? इट इज द पॉईंट वेअर एकच मिनिट इट इज द पॉईंट वेअर साईड कटिंग एज अँड एंड कटिंग एज आर इंटरसेक्ट्स. म्हणजे एंड कटिंग एज हा जो आहे आणि साईड कटिंग एज हा हे दोन्ही ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात त्याला नोज असे म्हणतात. आता साईड कटिंग एज आणि जो मेन कटिंग एज आहे हे दोन्ही या पॉईंटला इंटरसेक्ट झालेले आहेत तर त्याला नोज असे म्हणतात. नेक्स्ट पॉईंट आहे नोज रेडियस. नोज रेडियस विल बी प्रोवाइड
टू लॉन्ग लाईफ ऑफ द टूल अँड फॉर अ गुड सर्फिस फिनिश. म्हणजे हा जो नोज आहे, तर हा जो नोज हा एड्स म्हणजे कॉर्नर नसून त्याला एक स्मॉल अमाऊंटमध्ये रेडियस प्रोव्हाइड केलेला असतो, त्याच्यामुळं टूलचा जो लाईफ आहे तो लाईफ इन्क्रीज होतो आणि सर्फेस फिनिशिंग मशीन केलं जो सर्फेस फिनिशिंग असतो तो गुड म्हणजे चांगला भेटत असतो. नेक्स्ट पॉईंट आहे कटिंग एज. कटिंग एज म्हणजे इट इज द वन मिनिट इट इज द एज ऑन द फेस इट इज द एज ऑन द फेस ऑफ द टूल विच रिमूव द मटेरियल फ्रॉम द वर्क पीस. जो फेस आहे, फेसवरचे असले एज किंवा असले बाजू ज्याच्यामुळे वर्कपीसवरून मटेरियल रिमूव्ह होत आहे, तर त्याला कटिंग एज असे म्हणतात. जर तुम्ही प्रिवियस स्लाइड जर बघितलात, तर इथून मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणत्या आता जो फेस आहे त्या फेसचे दोन साईड दोन एज असे आहेत की त्याच्यामुळे मटेरियल रिमूव्ह होत आहे. एक आ एज आहे आणि एक दुसरा आ एज आहे. तर हा जो एज आहे, हा जो एज त्याला मेन कटिंग एज म्हणतात आणि हा जो एज आहे तर त्याला साईड कटिंग एज असे म्हणतात. नेक्स्ट पॉईंट आहे अँगल्स. अँगल्स फर्स्ट अँगल आहे साईड कटिंग एज अँगल. साईड कटिंग एज अँगल एकच मिनिट. नेक्स्ट आहे साईड कटिंग एज अँगल. साईड कटिंग एज अँगल दिस इज द अँगल ऑल्सो नोन ॲज द लीड अँगल. दिस इज द अँगल बिटवीन द साईड कटिंग एज अँड द साईड ऑफ टूल शँक. म्हणजे टूल शँक जो आहे आपला टूलचा, त्याचा साईड आणि आपला जो साईड कटिंग एज आहे या दोघांमध्ये जे अँगल फॉर्म होतो त्यालाच साईड कटिंग एज अँगल म्हणतात. म्हणजे तुम्हाला या फिगरमध्ये इझीच कळून येईल की जो साईड आहे शँकचा तो साईड इथं आहे आणि साईड कटिंग एज जो आहे तो इथं आहे. तर या दोघांमधला जो अँगल आहे एकाच हा साईड कटिंग एज आहे आणि साईड ऑफ शँक आहे. या दोघांमधला जे अँगल आहे तर त्याला साईड कटिंग एज अँगल असे म्हणतात. आणि हे जे आहे हे आपल्याला टॉपीवरूनच शो होतो. म्हणजे टूलच्या टॉपीवरून आपल्याला ते इझिली आपल्याला आपण ते इझिली पाहू शकतो. किंवा दी प्लेन वी कॅन मेजर दिस अँगल ऑन दी प्लेन विच इज पॅरलल टू दी बेस. म्हणजे बेसला पॅरलल असलेल्या प्लेनशीच आपण ते मेजर करू शकतो. नेक्स्ट आहे एंड कटिंग एज अँगल. दिस इज द अँगल बिटवीन द एंड कटिंग एज अँड द लाईन नॉर्मल टू शँक टूल शँक. म्हणजे आपला जो एंड कटिंग एज आहे, हा आपला जो एंड कटिंग एज आहे, एंड कटिंग एज आणि जो शँक आहे तो शँकला नॉर्मल लाईन म्हणजे परपेंडिक्युलर लाईन या दोघांमधला जो अँगल आहे तर त्या दोघांमधल्या अँगलला एंड कटिंग एज अँगल असे म्हणतात. म्हणजे जर तुम्ही बघितलात हा आपला एंड कटिंग एज आहे आणि शँक इथं आहे आणि त्याला नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर लाईन या दोघांमधला जो अँगल आहे तर त्याला एंड कटिंग एज अँगल असे म्हणतात. आणि हा जो आहे हा आपण टूलच्या टॉपीवरूनच आपल्याला दिसू शकतो. किंवा द प्लेन विच इज इट इज मेजर्ड ऑन द प्लेन विच इज पॅरलल टू द बेस. बेसला पॅरलल असलेल्या प्लेनवरतीच तो शो होतो. नेक्स्ट आहे साईड कटिंग साईड रिलीफ अँगल. साइड रिलीफ अँगल इट इज द अँगल बिटवीन द पोर्शन ऑफ साइड फ्लँक इमिडिएटली बिलो द साइड कटिंग एज अँड द लाईन परपेंडिक्युलर टू द बेस. म्हणजे आपला जो साईड कटिंग एज आहे तर त्याच्या बिलो पोर्शन म्हणजे साईड फ्लँक जो आहे तो स्लाइड फ्लँक आणि परपेंडिक्युलर टू द बेस लाईन बेसला जो परपेंडिक्युलर लाईन आहे त्या दोघांमधल्या अँगलला म्हणायचं साईड रिलीफ अँगल. म्हणजे तुम्हाला या फिगरमध्ये इझी कळून येईल. बेसला परपेंडिक्युलर जे आहे तो आ लाईन आहे. तुम्ही बघितलात की बेसला जो परपेंडिक्युलर आहे तो आ लाईन आहे आणि आपला जो साईड एज अँगल साईड कटिंग एज आहे तर त्याचा फ्लँक जो आहे तो आ आहे. या दोघांमधला जो अँगल आहे तर त्यालाच साईड रिलीफ अँगल असे म्हणतात. तुम्हाला इथं इझिली शो होईल. हा जो आहे हा फ्लँक आहे साईड कटिंग एजचा बिलो फ्लँक आणि हा जे आहे हा नॉर्मल टू द बेस नॉर्मल टू द बेस हा जो लाईन आहे हा नॉर्मल टू द बेस आहे. या दोघांमधल्या अँगललाच आपण साईड रिलीफ अँगल असे म्हणतो. नेक्स्ट
साइड ग्रेक एंगल, इट इज द एंगल बिटवीन द टूल फेस एंड द लाइन पैरेलल टू द बेस ऑफ द टूल, म्हणजे अँगल बिटवीन द टूल फेस, आता टूलचा जो फेस आहे, टूलचा जो फेस आहे त्या फेस आणि द लाईन विच इज पॅरलल टू द बेस, आता हा जो बेस आहे आपला खालचा, हा बेसला पॅरलल लाईन, हा लाईन या दोघांमधल्या अँगलला म्हणायचं साईड ग्रेक अँगल. म्हणजे तुम्ही बघितलं की बेसला पॅरलल, बेसला पॅरलल हा लाईन आहे आणि जो आपला फेस आहे टूलचा फेस तो आहे या दोघांमधल्या अँगलला साईड ग्रेक अँगल असे म्हणतात. आणि हे जे दोन्ही अँगल आहेत साईड ग्रेक अँगल आणि साईड ग्रेक अँगल, हे दोन्ही अँगल जे आहेत ते कोणत्या प्लेनवरती मेजर करायचं असं जर झालं तर इट इज द मेजर्ड ऑन द प्लेन विच इज पॅरलल टू द बेस, हे सॉरी परपेंडिक्युलर टू द बेस अँड द परपेंडिक्युलर टू द साईड एज अँगल. म्हणजे हा जो प्ले हा जे दो हे दोन्ही अँगल आहेत हे जे अँगल आहेत हे अशा प्लेनवरती मोजता येतात जो प्लेन बेसला परपेंडिक्युलर असायला पाहिजे. आता आपला बेस आहे तर त्याला हा जो प्लेन आहे तो परपेंडिक्युलर आहे आणि तसेच तो साईड एजला साईड कटिंग एजला पण परपेंडिक्युलर असायला पाहिजे. मग त्यावरती आपल्याला हे दोन्ही अँगल मेजर करता येतात. नेक्स्ट आहे एंड ग्लिप अँगल. एंड ग्लिप अँगल इट इज द अँगल बिटवीन द पोर्शन ऑफ द एंड फ्लँक इमिडिएटली बिलो द एंड कटिंग एज अँड द लाईन परपेंडिक्युलर टू द बेस ऑफ द टूल. म्हणजे जर तुम्ही बघितलं इट इज द अँगल बिटवीन द पोर्शन ऑफ द एंड प्लँक इमिडिएटली बिलो द एंड कटिंग एज. एंड कटिंग एजचा जो जस्ट बिलो प्लँक आहे म्हणजे जस्ट बिलो सरफेस ज्याला आपण प्लँक म्हणतो हा प्लँक आणि जर तुम्ही बेसला जर परपेंडिक्युलर लाईन मागला तर त्या दोघांमधला जो अँगल आहे तर त्यालाच एंड ग्लिप अँगल असे म्हणतात. तुम्हाला या फिगरमधून इझी शो होईल. तुम्ही तर बघितलात की जो बेस आहे त्याला परपेंडिक्युलर लाईन आहे आणि आपला जो फ्लँक आहे जो एंड कटिंग एजच्या जस्ट बिलो फ्लँक आहे तो फ्लँक आहे तर त्या दोघांमधला जो अँगल आहे तर त्यालाच एंड ग्लिप अँगल असे म्हणतात. नेक्स्ट आहे बॅक ग्रेक अँगल. इट इज द अँगल बिटवीन द टूल फेस अँड द लाईन पॅरलल टू द बेस ऑफ द टूल. म्हणजे जो आपला टूल फेस आहे हा आपला टूल फेस आहे हा टूल फेस आणि जो आपला टूलचा बेस आहे त्याला पॅरलल असलेली लाईन या दोघांमधल्या अँगललाच बॅक ग्रेक अँगल असे म्हणतात. म्हणजे तुम्ही जर बघितलात इमेजमध्ये तर टूल फेस कोणता आहे, वो हा टूल फेसचा हा टूल फेस आहे आणि बेसला पॅरलल खाली जो बेस आहे तर त्याला पॅरलल लाईन जर तुम्ही त्या ड्रॉ केलात तर या दोघांमधला जो अँगल आहे तर यालाच बॅक ग्रेक अँगल असे म्हणतात. आणि हे जे दोन्ही अँगल आहेत बॅक ग्रेक अँगल आणि बॅक ग्लिप अँगल हे दोन्ही अँगल तुम्हाला कोणत्या प्लेनवरती जर मोजता येतात तर ते प्लेन जो परपेंडिक्युलर टू बेस, आता हा जो प्लेन आहे हा जो प्लेन आहे हा परपेंडिक्युलर टू बेस, बेसला तो परपेंडिक्युलर आहे ॲज वेल ॲज इट ऑल्सो परपेंडिक्युलर टू दी कटिंग एज किंवा कटिंग एज प्लेन सॉरी फे हां फ्लँक कटिंग एज फ्लँक किंवा कटिंग एजला तो परपेंडिक्युलर असायला पाहिजे. म्हणजे जो सरफेस आहे ज्यावरती तुम्ही एंड ग्लिप अँगल आणि बॅक ग्लिप अँगल मेजर करणार आहे तो प्लेन बेस परपेंडिक्युलर टू तो प्लेन परपेंडिक्युलर असायला पाहिजे कोणाकोणाला बेस ऑफ द टूलला ॲज वेल ॲज मेन कटिंग एजला किंवा एंड कटिंग एजला तो परपेंडिक्युलर असायला पाहिजे. मग तुम्हाला हे जे दोन अँगल आहेत एंड ग्लिप अँगल आणि बॅक ग्लिप अँगल हे मेजर करता येतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथं स्टॉप करू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जे काय अँगल्स आता पाहिलेले आहेत तर त्यांचा नेमका इफेक्ट काय होतो त्याच्याबद्दल आपण स्टडी करणार आहोत. थँक्यू.